नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माननीय विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्षाश्रमशाळा वाघेरा तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक इत्ता तिसरी विषय परिसराभ्यास विद्यार्थी मित्रांनो घटक निवारा आपला आपला विद्यार्थी मित्रांनो मागील भागामध्ये परिसर या विषयाचा निवारा आपला आपला या एक ह्या भागामध्ये आपण आपल्याला घराची गरज कशासाठी असते तसेच कोणकोणते प्राणी पक्षी स्वतःचा निवारा तयार करतात याची माहिती आपण घेतलेली आहे आपण घर कश्यासाठी बांधतो की आपल्याला कडाक्याचं ऊन जोराची थंडी जोराचा पाऊस यांच्यापासून आपलं संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातून मानव प्राणी हा स्वतःचा निवारा स्वतः तयार करत असतो तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरात काही राहणारे पक्षी प्राणी हे सुद्धा स्वतःचा निवारा हे स्वतःसाठी तयार करत असतात निवारा या शब्दाचा आपण अर्थ बघितला होता की संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा संकट कोणती ऊन वारा पाऊस यांच्यापासून आपलं काय होईल रक्षण होईल असा आसरा त्याला काय म्हणतात निवारा म्हणतात आणि आज आपण बघणार आहोत परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बरेच प्राणी पक्षी राहत असतात काही प्राणी काय करत असतात स्वतःसाठी निवारा तयार करण्यासाठी ते काहीच खटपट करत नाही आणि ते परिसरातील सोयीची जागाही निवाऱ्यासाठी निवडतात असतात आता हे कबूतर कबूतर पारवे हे सुद्धा जंगलात राहतात काही उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपारीत राहतात तर ते काही माणसाच्या वस्तीच्या जवळी राहतात व भिंतीतील खबदाडेमध्ये ते निवारा शोधत असतात आता दुसरा प्राणी हा वाघ वाघ सिंह बिबटे तरस अशा प्रकारचे जे प्राणी असतात हे प्राणीसुद्धा स्वतःचा निवारा स्वतः तयार करू शकत नाही मग हे प्राणी हे प्राणी कोठे असतात हे प्राणी डोंगराच्या गुहेत राहत असतात डोंगरात जी गुहा असते त्या गुहेमध्ये स्वतःचं रक्षण ते हे प्राणी करत असतात आता पुढचं चित्र आपण बघूया आता या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला बरोबर वटवागळं बरोबर की नाही ते बघा कसं उंच उंच झाडावर आहे मग अशा प्रकारे काही प्रकारचे जे वटवागळे असतात ते उंच झाडावर राहतात तर काही प्रकारची वटवागळे हे डोंगराच्या अंधाराच्या गुहामध्ये राहत असतात किंवा जुना पडकासा वाडा जो असतो जो ओसाड म्हणजे तिथं कोणी राहत नाही अशा इमारतीमध्ये ते आपल्या स्वतःसाठी निवारा शोधत असतात म्हणजे वटवागुळ हा प्राणीसुद्धा स्वतःसाठी निवारा तयार करू शकत नाही आता दुसरं चित्र बघूया या काय आहेत मुंग्या मुंग्या हा जो मुंगी हा जो कीटक आहे हा स्वतःसाठी निवारा तयार करतो मग त्या मुंग्या ज्या स्वतःसाठी निवारा क तयार करतात त्याला काय म्हणतात वारूळ म्हणतात म्हणजे मु कोण तयार करत असतो मुंगी हा कीटक तयार करत असतो परंतु आपण म्हणतो की नाग वारुळात राहतो नाग वारुळात राहतो असे म्हणतात पण हे खरं आहे का नाही नाग हा वारुळात राहत नाही किंवा नाग हा वारुळ बनवत नाही वारूळ कोण बनवतात मुंग्या बनवतात नाग बनवत नाही नाग कोठे राहत असतो बिळात राहत असतो जे उंदीर घूस यासारखे प्राणी आहेत की नाही हे स्वतःच्या निवाऱ्यासाठी बीळ तयार करतात त्यांच्या निवाऱ्याला बीळ म्हणतात त्या बिळात म्हणजे आयत्या निवार्यामध्ये हा नाक राहत असतो तर पुढील चित्र बघूया आपण पाळीव प्राण्यांचा निवारा बघा विद्यार्थी मित्रांनो काही लोक पाळीव प्राणी पाळतात बरोबर की नाही गाय म्हैस बकरी घोडा गाढव अशा प्रकारचे प्राणी काही लोक आपल्या घरी पाळत असतात मग हे पाळीव जे प्राणी असतात हे सुद्धा स्वतःसाठी स्वतः निवारा तयार करू शकत नाही मग ते कोठे राहतात तर जे लोक पाणी प्राणी पाळत असतात ते माणसं काय करतात त्या प्राण्यांना निवारा तयार करून देत असतात आता ही गाय गाईचा हा जो निवारा आहे मग ह्या गाईच्या निवाऱ्याला काय म्हणतात गोठा तसेच काही माणसं कोंबड्या पाळतात कोंबडी हा सुद्धा स्वतःसाठी निवारा तयार करू शकत नाही मानव प्राणी तिला राहण्यासाठी निवारा तयार करून देत असतो आणि कोंबड्यांच्या या निवाऱ्याला काय म्हणतात खुराडे म्हणतात आता दुसरं चित्र बघूया आपण ओके नाही हा कोणता प्राणी आहे घोडा घोडा हा प्राणीसुद्धा स्वतःसाठी निवारा तयार करत नाही तर जे माणसं घोडे पाळतात ते माणसं त्या घोड्याला राहण्यासाठी निवारा तयार करून देतात आणि घोड्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात तबेला लक्षात ठेवा गायीच्या निवाऱ्याला काय म्हणतात गोठा आणि घोड्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात तबेला तर विद्यार्थी मित्रांनो या पाठामध्ये आपण काय काय शिकलो ते पुन्हा आपण बघूया थंडी ऊन वारा पाऊस यांच्यापासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते ओके हो नाही तसेच काही प्राणी स्वतः निवारा तयार करत असतात तर काही प्राणी परिसरातील आयता निवारा शोधतात काही प्राणी आपण पाळत असतो आणि पाळलेल्या प्राण्यासाठी आपण निवारा तयार करत असतो ओके हो नाही तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा तुम्ही हा पाठ वाचायचा आहे ह्या पाठातील जे स्वाध्याय जे प्रश्न आहे ते तुम्ही सुंदर अक्ष हस्ताक्षरात तुमच्या वहीत लिहून मला त्याचा फोटो पाठवायचा आहे धन्यवाद